विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण महाराष्ट्र शासनाच्या 12,538 पदांच्या मेगा पोलीस भरतीच्या संदर्भानं जे विद्यार्थी अत्यंत कष्टानं जिद्दीनं आणि संघर्षानं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सहभागी झालेले आहेत, भरती झालेल्या आहेत, त्यांच्याशी संवाद साधतोय. त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या अभ्यासाचा फायदा हा या सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना व्हावा हाच त्यामागचा एक प्रांजळ हेतू आहे. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत आकाश सपकाळ सर. मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. खूप खूप नमस्कार. नमस्कार सर. या संवादाच्या मुलाखतीच्या सुरुवातीला एक प्रश्न आहे की तुम्ही प्रॉपर कुठले आहात, तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कशी आहे आणि कुटुंबामध्ये सध्या कोण कोण असतात? तसं माझा मुलगा मुलगाडे सर, तालुका फलटण आणि जिल्हा सातारा. पण तसं लहानपणापासून मी जळगाव होतो, भुसावळ खानदेश. तिथे वडील माझे कंपनीत आहेत, बॉश कंपनीत. त्यामुळे लहान आता तिथे मोठा झालो. 12th पर्यंत तिथे शिक्षण घेतलं मी. पण नंतर इथे आलो बारामतीला, सोमेश्वर तालुका, बारामती तालुका सोमेश्वरी गावात. आणि वडील घरात आता नुकतंच लग्न झालं माझं 25 जूनला ह्याच वर्षी. आणि एक लहान भाऊ आहे, आई आणि वडील आहेत. वडील जळगावला असतात. अगदी अगदी. म्हणजे एक ग्रामीण भागातल्या का सर्वसामान्य कुटुंबातल्या एक मुलगा, ते आज पोलीस दलामध्ये खूप चांगल्या रीतीनं काम करणारा एक पोलीस कॉन्स्टेबल. इथपर्यंत हा जो प्रवास आहे तो आपण इथे काही काळामध्ये तुमच्याशी संवाद साधत असताना उलगडणारच आहोत. त्यानंतरच एक प्रश्न आहे, तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही भुसावळला जळगावच्या ठिकाणी होतात, तर शिक्षण तुमचं नेमकं कुठं आणि कसं झालं? म्हणजे माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण हे तुम्ही कुठून आणि कोणत्या संस्थांमधून घेतलं? पहिली चौथी माध्यमिक मधून घेतलं. तिथे लहान शाळा म्हणून होती आणि तिथून पुढे 10वीपर्यंत तिथेच कंटिन्यू केलं त्या शाळेत. आणि 10th नंतर मग 11th आणि 12th एमजीओ कॉलेज म्हणून आहे जळगाव मध्ये, तिथे केलं. त्याच्यानंतर इथे आलो आपलं बारामतीला सोमेश्वरला. मग तिथं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं बीए मधून. अगदी अगदी अगदी. आता प्रश्न असा विचारायचा आहे की आता बीए मधनं ग्रॅज्युएशन केलं आणि मग पोलीस दलामध्ये यायची प्रेरणा, मग हा बूस्ट किंवा प्रेरणा आपण म्हणून ती नक्की कशी मिळाली की पोलीस भरती करायची आणि पोलीस दलामध्ये आपल्याला? तसं काय नव्हतं, लहानपणापासून ठरवलं होतं की पोलीस व्हायचंय. असं काय नाही की कॉलेज झालं त्यानंतर ठरवलं, तसं काय नाही. आणि आकर्षण काय असं काय नव्हतं, फक्त वरती आवडायची घालाय ड्रेस, त्यामुळे लहानपणापासून ठरवलं होतं. अगदी ते एक आकर्षण नेहमीच असतं सगळ्यांना की वर्दी ही खूप जणांचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याच आकर्षणाच्या यातनं तुम्हाला हा बूस्ट आणि प्रेरणा मिळाली. आता त्याच संदर्भात एक प्रश्न असा आहे की मग कॉलेज झाल्यानंतर मग तुम्ही अभ्यासाला नेमकी सुरुवात या पोलीस भरतीच्या संदर्भात कशी केली? सुरुवातीच्या काळामध्ये एकंदर स्ट्रॅटेजी कशी होती तुमची आणि कुठून राहून तुम्ही अभ्यास हा सगळा सुरू केला होता? तसं इथं बारामतीला आलो, मामाच्या गाव, माझं मामाचं गाव आहे. तिथे आल्यावर बघितलं की भरती काय असते, मला आयडिया नव्हती काय, म्हणजे की काय कसं करायचं काय माहितीच नव्हतं. मग तिथं मित्रांना भेटलो, बघितलं कसं काय. मग 2014 भरती निघाली तेव्हा माझं वय काय बसत नव्हतं. त्या वर्षी असंच फक्त बघितलं पोरं कशी प्रॅक्टिस करतात काय, तसं केलंय. मग 16 साली पुणे शहरला पहिल्यांदा फॉर्म भरला होता मी. मग तिथे वयात उडलो, म्हणजे सारखे मार्ग पडले आणि ते माझं वय कमी असताना मग माझं काम झालं नाही. मग नंतर हळूहळू तिथे गणेश सावंत सर आमचे विवेकानंद अभ्यासिक आहे, मग त्यांनी मार्ग गायडन्स केले की असाच अभ्यास कर, इथं चुका आहेत. मग त्यांनी सांगितलं त्यांनी तसा अभ्यास करत गेलो. आणि मग 17 पण काम झालं होतं माझं पुणे शहरला, फक्त मी डॉक्युमेंट मध्ये निघालो. माझं ते व्हेरिफिकेशन लेट झालं होतं, स्पोर्ट्स प्लेअर आहे मी, त्यामुळे माझं लेट झालं. आणि मग आता 18 परत पुणे शहरला वेटिंगला पडलो, परत वयात निघलो आणि मग 2 ग्रुप गट साथला झालो. म्हटलं जाऊ द्या. अगदी अगदी. खूप म्हणजे हा खरं तर तसा पाहिला तर संघर्षाचा प्रवास आहे. म्हणजे यश अगदी जवळ आलेला आहे पण अगदी काही काही कारण तुम्हाला होल करून दिले. म्हणजे एकदा डॉक्युमेंटच आहे, व्हेरिफिकेशन खूप उशिरा झालं वयातनं, तर हा एक संघर्षाचा आहे. तेच त्या संदर्भाने विचारायचं की पूर्व ग्रामीण भागातले आपले खास करून खूप मनापासून जीव लावून तयारी करत असतात, पण असे काही अडथळे आले की थोडस त्यांचा हुरूप जातो, अभ्यास करण्याचा जोश जो आहे तो कमी होतो. तुम्ही या सगळ्यातनं गेलेला आहात, 1, 2, 3, 4 वेळा तुमचं हे अपयश आलेलं आहे तुमच्याकडं, तर त्या संदर्भाने स्वतःला शांत कसं ठेवावं, फोकस कसं ठेवावं, अभ्यास कसं करावं, या संदर्भाने विद्यार्थ्यांना काय सल्ला असेल तुमचा? तेच, कारण मी आता जवळ बघितलं, माझे जे मित्र आहेत ना सोबतचे, ते काय करायचे भरती यायच्या अगोदर खूप, म्हणजे खूप डेडिकेशन की आता आपण 3-4 महिने अगोदर खूप करतो. आणि ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस ते असे लूज, म्हणजे लक्ष जरा घाबरतात किंवा ग्राउंडवर गेले की ज्यांचं आपलं रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये ग्राउंड चांगलं पडतं, ग्राउंडला गेले की भीती घेतात, एवढे मुलं आहेत, म्हणजे क्राऊडची सवय नसते ना. आणि तिथे गेलो एकदम डिप्रेशन मध्ये जातात, मग ग्राउंड कमी पडतं किंवा लिखित टेन्शन येतं. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही असं समजू नका की असं विचार करायला, म्हणजे हा लास्ट चान्स आहे, याच्या पुढे आपला चान्स नाही.
आणि जेवढं असेल ते सगळं पूर्ण ताकद लावून किंवा जिद्द की आपल्याला एवढा चान्स यायच्या नंतर आपण होऊ शकत नाही, तर पूर्ण ताकदीने आपण उतरायला पाहिजे आणि एक जागा असेल ती आपली जे बघते एवढं ठरवून उतरायला पाहिजे. असं नाही की आता यावर्षी नाही परत क्या बात आहे, म्हणजे एक जागा आहे ती आपल्यासाठीच आहे, आपल्याला विचार करायचा नाही. खूप खूप पॉझिटिव्ह गोष्ट सर तुम्ही सांगितलीत, बरेच विद्यार्थ्यांना यातनं खूप चांगली प्रेरणा मिळेल. तुम्ही आताच म्हणालात की तुम्ही आता स्पोर्ट प्लेअर आहात, तर कोणत्या खेळामध्ये करिअर केलेलं आहे, तुम्ही कोणत्या स्तरावरती खेळलेला आहात, विजेतेपदांच्या संदर्भात काय सांग. लहानपणापासून मी खूपच खेळत खेळलोय, पण माझं जे मी गेम ओव्हर त्याला तो माझा सॉफ्टबॉल गेम आहे, त्याच्यात मी स्टेट खेळलोय, स्टेटला प्लेस होती मला दोन तीन ठिकाणी, आणि क्रिकेट पण खेळलो, त्यात राज्यस्तरीय पण खेळलोय मी, पण पोलीस भरतीला माझा गेम होता मग त्याला प्लेस होती, ते सर्टिफिकेट चालवत होतं आणि तेच व्हेरिफिकेशन 16-17 भरतीला व्हेरिफिकेशन लेट झालं, म्हणजे पुणे शहरला काम झालं होतं माझं, मग ते व्हेरिफिकेशन 20 मार्चात पण होतं, माझं 5 मेला झालं, मग त्यामुळे त्याने आम्हाला डॉक्युमेंट मधून काढलं होतं. अगदी ठीक आहे, अडचणी येत राहतात, पण हा जो सगळा प्रवास आहे तो खूप शिकून जातो आपल्याला. तुमच्या माध्यमातून अजून जे विद्यार्थी आहेत या माध्यमातून तयारी करणारे त्यांना नक्कीच खूप चांगली यातनं प्रेरणा मिळेल. त्यानंतर एक सर प्रश्न असा विचारायचा, पोलीस भरतीचा खास करून विचार करायचा असेल तर दोन टप्पे आहेत, एक सामान्य ज्ञान आणि दुसरा ग्राउंडची तयारी. तर सामान्य ज्ञानचा जो पेपर आहे पहिला, त्याची तयारी तुम्ही कशी केली होती, त्यासाठी पुस्तकं कोणती वापरली होती, स्वतःच्या तुमच्या ट्रिक्स कशा, त्या संदर्भाने काय सांगा. सामान्य ज्ञानासाठी सगळ्यात पहिले मी तात्यांचा टोपा वापरला होता एकनाथ पाटलांचा, त्यामुळे त्या टोपा तो मी पहिल्यापासून फक्त प्लेन वाचत गेलो, मग 2-3 वेळा रिव्हिजन केल्यानंतर नोट्स स्वतःच्या नोट्स काढल्या आणि त्याच केल्या मग शेवटपर्यंत, बाकी काही गरज पडली नाही. मग बाकी सायझीचा एक ठोकळा होता त्या अकॅडमीचा, त्यांचा एक प्रेफरन्सला घेतला होता, हे दोनच पुस्तकातून सामान्य कव्हर झालं बऱ्यापैकी, आणि प्रश्नपत्रिका सोडत गेलो, म्हणजे जे मला प्रश्नपत्रिकेत प्रश्न येत नव्हते मग ते प्रश्न मी असे क्लिअर केले की परत परत पुढच्या पेपरला विचारले की तो टॉपिक क्लिअर होऊन जायचा, एक एक करून सगळे असे क्लिअर होत गेले, क्वेश्चन पेपर सोडत गेलो आणि चुका सुधारत गेलो. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये आपण 4 ऑप्शन असतात ना, ते 4 ऑप्शनचे 4 उत्तर का 4 प्रश्न कसे तयार होऊ शकतात किंवा 4 प्रश्न फिरून विचारले तर कसे विचारू शकते ना आपल्याला, त्या हिशोबाने प्रश्नपत्रिका कंटिन्यू सोडत गेलो त्या त्या टॉपिकच्या जास्त, त्यामुळे फायदा झाला. अगदी खूप खूप महत्वाची गोष्ट आहे, स्वतःच्या नोट्स आहेत, काही संदर्भ पुस्तकं आहेत, त्या संदर्भाने खूप चांगला अभ्यास होऊ शकतो आणि मार्क्स चांगले मिळू शकतात. आता दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे ग्राउंडची, म्हणजे ग्राउंडला तर आपण पोलीस भरतीचा जीव की प्राण आहे असंच म्हणूयात, कारण पुरत तयारी करायची म्हटलं की ग्राउंड खूप जोरात तयारी करतात. तर मग मुलांसाठी इव्हेंट्स कोणकोणते असतात, त्याच्या संदर्भात टायमिंग कसा बेस तुमचा दिला पाहिजे, या संदर्भात एक स्ट्रॅटेजी तुमची काय होती आणि विद्यार्थ्यांना तुमचं मार्गदर्शन काय राहील. आता तेव्हा मी करायचो तेव्हा फक्त काय नाही लॉंग रनिंग करायचो फक्त, स्टॅमिना आणि स्विमिंग वर जास्त भर दिला होता मी, म्हणजे ऍक्टिव्हिटी जास्त करायचो आणि बाकीचं काय ताक स्पोर्ट्स प्लेअर असल्यामुळे जास्त काही गरज पडली नाही मला ग्राउंड साठी, पण एवढंच की तुम्ही जे रोज करता रुटीन एक बसतो, म्हणजे असं आठवड्यात की तुम्हाला आज हे करायचं उद्या ते करायचं, तुम्ही रुटीन ठरवून करा, प्लॅन नाही करा सगळं, एखादं कोण तुमच्या आधी कोण झालं असेल किंवा एक स्पोर्ट्स प्लेअर असेल त्याला जास्त माहिती असतं नॉलेज किंवा तुमचा स्टॅमिना कसा वाढू शकतो, आणि पोरं करतात सगळे फक्त काय करतात की रनिंग वर जास्त फोकस करतात असं मला म्हणायचं, बाकीचे इव्हेंट पण आहेत आणि त्या गोष्टींकडे जास्त कमी लक्ष देतात, म्हणजे आपण रनिंग नुसती रनिंग करतो त्यामुळे काय होतो स्टॅमिना वाढतो पण मसल पॉवर किंवा आपण जे काय गोष्टी असतील व्यायामाकडे लक्ष देत नाही ना, त्यामुळे गोळा म्हणा किंवा बाकीचे ठिकाणी पॉवर लागत नाही. बाकी तुम्ही 1600 इव्हेंट 1600 करू शकता चांगले ते आहेच, पण आता गोळा टाकायचं म्हटलं की तुमच्या अंगात ताकद पाहिजे किंवा 100 मीटरला पण ताकदची गरज आहे, थाईज पॉवर त्याचे स्क्वॉट मारायला पाहिजे, थोडंफार जिम पण करायला पाहिजे की जेणे तुमची स्ट्रेंथ वाढेल, आणि खरं म्हणजे प्रॉपर म्हणजे डाएट पाहिजे चांगला, तुम्ही जेवढा डाएट चांगला करता तेवढं तुमची बॉडी तुम्हाला सपोर्ट करणार आहे त्याशिवाय होऊ शकत. अगदी खूप महत्वाची गोष्ट सांगितली सर की आपण तयारी करतो, समजा एखादा इव्हेंट आहे तर त्या इव्हेंटच्या पाठीमागे लागतो, पण ह्याच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे तुमचं डायट असणं, तुमचे मसल पॉवर स्ट्रॉंग होणं, या सगळ्या गोष्टी सांभाळल्या तर मग तुम्हाला मार्क्ससाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो आणि खूप महत्वाची मार्गदर्शन तुम्ही या संदर्भाने केलं. त्यानंतर एक सर विचारायचं आहे की आता तुम्हाला खास करून की 3 ते 4 ठिकाणी अगदी थोडक्यात तुमची भरती हुकलेली होती, यशानं तुम्हाला हुलकावणी दिली, तर मग निकाल ज्या दिवशी लागला तुमचा हा, तर त्या दिवशीचा तुमचा ते सगळं वातावरण कसं होतं आणि निकालानंतर आयुष्यात होणारा बदल त्या संदर्भाने काय सांगा. जसं खरं सांगू सर, जसं माझं 17 काय झालं होतं पुणे शहरला माझं काम झालं होतं, म्हणजे एक महिना आधी मी आपलं डॉक्युमेंट येतात ना त्याच्या आधी माझं निकाल लागलं की पुणे शहरला काम झालं, तर गावात सगळीकडे चर्चा झाली होती, बॅनर बिनर लागले होते की पुणे शहरला पोलीस झाला असं, सगळ्यांनी शुभेच्छा यायच्या, मग एकदमच ते डॉक्युमेंटला गेलो त्यानंतर नाही झालं, मग परत केस पण चालू होती, सारखे माणसं विचारायचे की अरे तू पोलीस झालाय ना मग तू इथेच कसं काय असं तसं, मग ते इग्नोर करत आपलं स्किप करत सगळ्यांना हळूहळू कळलं की नाही झालं बाबा यावर्षी असं झालं,
आणि मग जेव्हा 18 परत झालो त्यावेळेस असं वाटलं नाही की म्हणजे फिक्स होतं इथं, मला माहित होत की मी तो होणार आहे पोलीस, त्याच्याबद्दल काही गॅरंटी विषय नव्हता. एवढंच की वाटलं की काहीतरी आपण अचीव केलं लाईफमध्ये, एक जे टार्गेट होतं किंवा एक स्वप्न होतं ते पूर्ण केलं आणि भारी वाटलं. म्हणजे आता आपल्या आजूबाजू माझ्या आई वडील त्यांना खूपच आनंद आला, त्यांना वाटलं लहानपणापासून काय आपला मुलगा करणार काहीतरी केलंच, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी बघून बरं वाटलं की समाधान वाटलं की आपल्या मुलांना काहीतरी केलं लाईफमध्ये. याच्यापेक्षा आनंदाची काहीच गोष्ट नाही सर. खूप महत्वाचं आहे, आपले कष्ट असतात, आपली जिद्द असते, त्यातनं आपल्याला मिळणारा आनंद आहे, पण आई वडिलांच्या चेहऱ्यावरती असणारं समाधान हे खूप महत्वाचं असतं. आणि तुमच्या बाबतीमध्ये थोडीशी वेगळी गोष्टी होती, हे सगळं अपयश वगैरे तुम्ही पचवलं आणि त्यानंतर मिळालेली यश खूप मोठी गोष्ट आहे, त्याबद्दल तर खूप कौतुक आणि अभिमान आहेच. त्यानंतर एक असा प्रश्न विचारायचा आहे की सध्याचं मग पोस्टिंग तुमचं कुठं आहे, सध्याच्या कामाच्या जबाबदाऱ्या कशा आहेत, त्या संदर्भानं काय सांगा. सध्या मी दौंडलाच आहे, आता मी गडचिरोलीला गेलो होतो डिसेंबर महिन्यात, तिथे 4 महिने राहिलो, त्यानंतर एप्रिलमध्ये आलो 26 एप्रिलला, तिथून आल्यानंतर मुंबईला गेलो होतो एक दीड महिना थांबलो, परत 1 महिना इथे आलो, मग लग्न केलं जूनमध्ये, त्यानंतर परत मुंबईला गेलो. आणि आता गटात आहे, म्हणजे गट सात दौंडलाच आहे सध्या, इथे काय ड्युटी असते फक्त, ड्युटी करायची 3 दिवस रेस्ट असं निवांत होते, एवढं काय नसते कामाचं काय नाही व्यापी ते. कधी बाहेर बंदोबस्त आला तर जायचं होतं एवढेच, बाबतीत नाही एवढे. अगदी अगदी, म्हणजे आहेच जबाबदाऱ्या आहेत, ते काम तुम्ही खूप चांगल्या रीतीने करताय. एक शेवटाकडे असताना एक प्रश्न असा विचारायचा की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जात असतो त्यावेळेला एक मार्गदर्शकाची गरज आपल्याला नक्की लागत असते, तर तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये एक मेंटॉर म्हणून मार्गदर्शक म्हणून कोणाचा वाटा राहिलेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल. तसं पाहायला गेलं तर सगळ्यात पहिले मित्रांचा सपोर्ट होताच, पण कधी वाटलं की आमचे ते सोमेश्वर येते विवेकानंद अभिषेका म्हणून गणेश साहू सर, त्यांनी वेळोवेळी मदत केली सर, म्हणजे प्रत्येक आपल्याला पुस्तकांची गरज असेल किंवा क्वेश्चन पेपर किंवा कुठलं कुणाची पण मोटिवेशन ते करायचे स्पीकर आण, म्हणजे कुणाला त्यांना कुणाला मोटिवेशन, ज्यांनी सक्सेस घेतली त्यांना बोलवायचे, मग ते मोटिवेशन फीस द्यायचे, मग बरं वाटायचं की आपण तेवढंच आपण म्हणजे थोडं डिमोटिवेट झालं असेल ते बघून अजून आपला अभ्यास करण्याची स्फूर्ती यायची अंगात, तेवढं जोरानं आपण परत उतरायचो. त्यांनी जास्त मदत केली सर, ज्यावेळेस माझं ते 17 काम झालं नव्हतं ना, झालं होतं पण नंतर नाही झालं, त्याच्यामध्ये त्यांनी मला जास्त मदत केली, त्यांनी की नको काळजी करू नको काय नाही होईल तुझं काय असं पण झालं तू फिक्स दे, त्यामुळे त्यांनी जास्त मदत केली गणेश सरांचं नाव. अगदी आई वडील तू होती. विद्यार्थ्यांना सांगायला मला आवडेल की गणेश सावंत सर यांचं नाव घेतलं आता सरांनी की बारामतीतल्या सोमेश्वर सारख्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा परीक्षा क्षेत्रांचं काम आहे, सर खूप चांगल्या रीतीने विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालवतात आणि या सगळ्या गोष्टी आहेतच, खूप कौतुक आणि अभिमान सुद्धा गणेश सावंत सरांचा या निमित्तानं आहेच. सर एक शेवटचा प्रश्न या संदर्भाने विचारायचा असा आहे की हा जो तुमचा प्रवास राहिलेला अत्यंत खरतर संघर्षाचा आणि जिद्दीचा, त्या सगळ्याचं श्रेय द्यायचं झालं सर तर ते कुणाला द्या. तसं द्यायचं झालं तर सर वडिलांना देईल, वडिलांना आणि मम्मीला, त्यांनी कधी असं कुठल्या गोष्टीची जाणीव करून दिली नाही सर की तू आता मी कॉलेजला होतो बीएससी ला ऍडमिशन घेतलं होतं 12 नंतर, ते असं म्हटलं नाही, मी निम्म्यातून कॉलेज सोडून दिलं, त्यांनी असं म्हटलं नाही की तू पोलीस भरती करतोय काय पुढे काय होईल, कधी त्यांनी प्रश्न केला नाही सर, आणि एवढं काय गोष्ट असेल त्यांनी कधीच काय बोलले नाही आतापर्यंत की चुकलाय हे चुकीचं आहे, कधीच काय बोलले, आणि त्यांनी मदत केली सर वेळोवेळी, आणि माझे मित्र असतील आजूबाजूचे एवढे सगळे त्यांनी सपोर्ट केला सर वेळोवेळी गरज लागेल तेव्हा. आणि सगळ्यात जास्त ऋणी माझ्या मित्रांचा आणि आई वडिलांचं राहिले, त्यांनी मला वेळोवेळी मदत केली. खूप महत्वाचं आहे, आपले मित्रमंडळी आपल्या सोबत असतात पण आई वडिलांचा वाटा या सगळ्यामध्ये खूप असतो. तुमचा प्रवासही अत्यंत संघर्षमय आहे, खूप प्रेरणादायी आहे, विद्यार्थ्यांना या माध्यमातून नक्कीच प्रेरणा मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, या काळामध्ये आपण संवाद साधत होतो आकाश सपकाळ सर, ज्यांची पोलीस कॉन्स्टेबल या पदावरती निवड झालेली आहे. 2 ते 3 वेळा यशानं हुलकावणी देऊन सुद्धा अतिशय जिद्दीनं संघर्षानं आणि त्याच फोकसनं ते अभ्यास करत राहिले आणि यश ते मिळालेलं आहे त्यांना. SRPF बर्थ 7 याच्यामध्ये सध्या त्यांची नियुक्ती आहे, त्यांचा हा प्रवास आपण आता त्यांच्याच सोबत संवाद साधत असताना ऐकला. सर तुम्ही प्लॅटफॉर्मवरती आलात, विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर सव्वाच्या या सिरीज मध्ये अशाच जिगरबाज पोलीस मित्रांच्या कहाण्या मी तुमच्यासाठी टॉपर सव्वाच्या सिरीज मधून घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर सव्वाद माझ्यासोबत अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.